जे स्टंट निव्वळाला राजकीय स्टंट म्हणावं लागेल. या उबाटा गटानं आजपर्यंत भावनांशी लोकांच्या खेळण्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही आहे. लोकांच्या भावना भडकवायच्या आणि दुसरं काही, हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, काय केलं यांनी कोल्हापूरसाठी? आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोल्हापूरला काय दिलं नाही? आत्ताच मी सांगितलं की 4000 कोटीचा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आम्ही आणला, 100 कोटी रस्त्यासाठी दिले, दुसरे 90 कोटी येत आहेत, 338 कोटी आज अमृत 2 योजनेसाठी ते मंजूर झालेले आहेत, यासह गांधी मैदान, रंकाळा, अनेक निधी या ठिकाणी दिलेला आहे, अंबाबाई कॉरिडॉरसाठी 800 कोटी रुपये येत आहेत. यांनी कधी दिलं काय? आणि यांनी तर दिलेच नाहीत, पण याच्या आधी असणारे पालकमंत्री काँग्रेस राष्ट्रवादी यांनी देखील कधी या ठिकाणी एवढा निधी आणलेला नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट, या दानवेने या ठिकाणी जे हे प्रकार केलेला आहे याचं उत्तर मी त्यांच्या संभाजीनगरमध्ये जाऊन देणार आहे, हे दानवेंनी लक्षात ठेवा. नाही, मला या ठिकाणी दानवेंच्या ह्या वागण्याची किळस येते. एकतर या ठिकाणी येऊन त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख असतील यांना अपशब्द वापरले, एकेरी भाषेचा उल्लेख केला. माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 10 वर्ष 15 वर्ष या कोल्हापूर जिल्ह्याची सेवा करतोय, विविध माध्यमातून लोकांना अन्याय होत असतो त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. दानवे हे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी या ठिकाणी यावं आणि खऱ्या अर्थानं खाजगी सावकाराला त्याचा फायदा होईल या पद्धतीनं वागावं हे त्यांना शोभत नाही आहे. खरं म्हणजे मला फार काही बोलता येते, मी त्या पदाचा मान ठेवतो आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही आहे. अशा पद्धतीनं आज ह्या उभाटा गटाचं काम सुरू आहे. या जर प्रत्यक्ष परिस्थितीची आपण जर पाहणी केली तर या खाजगी सावकारावर अनेकांनी त्या प्रॉपर्टी लुटल्याच्या अनेक तुम्हाला सांगतो विनयभंगासारखे गुन्हे दाखवलेले आहेत. मग अशा व्यक्तीला पाठीशी घालणं आता मातोश्रीला शोभतं का? निश्चितपणे उद्धव ठाकरेंनी देखील नागपूर अधिवेशनामध्ये याविषयी काहीतरी चर्चा केली होती. अहो, तुम्हाला हे शोभत नाही, तुम्ही आता संपत आलेला आहात. खऱ्या अर्थानं ती आणि त्यांच्यावर असलेली सगळी संपलेली आहेत. दानवेंची वळवळ जास्त दिवस चालणार नाही. त्यामध्ये पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. यासाठी समिती कोयना पाटणमध्ये कोयना धरणावर जाणार आहे. तिथून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी येतं, ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो, धरणं असतील, या सगळी संपूर्ण पाहणी करणार आहे आणि हा पहिला टप्पा असेल. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जास्त होत असलेलं पाणी, पहिल्या टप्प्यामध्ये पाणी स्टोअर करण्यासाठी सुद्धा आमचा अनेक उपाययोजना असतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही हे पाणी लिफ्ट करून दुष्काळग्रस्त भागाला, म्हणजे उस्मानाबाद वगैरे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले, त्या ठिकाणी हे पाणी लिफ्ट करून नेण्याचं आमचं या ठिकाणी हे उद्दिष्ट आहे.